नमस्कार, द गोल्डन हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज या चॅनलमध्ये आपले स्वागत असो. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा पुण्यातील लाल महालामध्ये राहून स्वराज्यातील मुलखाची राख रांगोळी करीत होता. त्यामुळे त्याचा बंदोबस्त कसा करायचा याचा विचार महाराज करीत होते. त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. पुण्याभोवती जी मोगली फौज होती तिला प्रथम गोंधळून टाकायचे व नंतर लाल महालात प्रवेश करून शाहिस्तेखानाचे मुंडके कापून लगेच तेथून निघून जायचे. ही योजना तशी धोक्याचीच होती, परंतु धोका पत्करून गनिमी काव्यानेच खानाचा काटा काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शाहिस्तेखानाच्या फौजेमध्ये जास्तीत जास्त सैनिक हे मुसलमान होते. तो रमजानचा 6वा दिवस होता. ते दिवसभर कडक उपास करीत व रात्री मात्र भरपूर जेवण करून सुस्त झोपत असत, त्यामुळे आपोआपच पहारा गाफील असे. पुण्यात जेव्हा सैनिक आणि सरदार यांच्याशिवाय कोणालाही जवळ शस्त्र ठेवण्याचा अधिकार नव्हता. शस्त्र घेऊन पुण्यात कोणीही प्रवेश करू शकत नसे. तेव्हा शस्त्र घेऊन पुण्यात प्रवेश कसा करायचा, लाल महालापर्यंत कशी मजल मारायची, इशारे कधी करायचे, कोणी करायचे, अशी सर्व माहिती महाराजांनी सगळ्यांना समजावून सांगितली होती. ही सगळी तयारी करून महाराज व त्यांचे साथीदार लाल महालात प्रवेश करण्यास सज्ज झाले. ज्या दिवशी रात्री हल्ला करायचा होता त्याच दिवशी सकाळी 100-100 स्वारांच्या 2 सशस्त्र टोळ्या पुण्याच्या सरहद्दीवर एका पहाऱ्याच्या चौकीजवळ आल्या. पहारेकऱ्यांना त्यांना आत जाण्यास अडविले. तेव्हा एक शिपाई म्हणाला, आम्ही खान साहेबांचे सैनिक आहोत. तुम्ही काल पहाऱ्यावर येण्यापूर्वीच आम्ही पुढच्या रात्रीच्या पहाऱ्यासाठी गेलो होतो आणि परत येताना आमची तुम्ही अडवणूक करता. आता मी तुमची खान साहेबांकडे तक्रार करतो. ते ऐकल्यावर तो पहारेकरी घाबरला व त्याने सशस्त्र मावळ्यांना आत सोडले. पुढे त्यांना कोणीही अडविले नाही. काही वेळाने एक पठाण एक गवताने भरलेली बैलगाडी घेऊन आला व पहारेकऱ्याला म्हणाला, आमच्या छावणीतील घोडे बैल वैरणीसाठी तडफडत आहेत, म्हणून त्यांना हे गवत मिळावे यासाठी हे गाडीवान या गवताच्या गाड्या घेऊन चालले आहेत. मी त्यांना पकडून आणले. आता त्यांना छावणीत घेऊन जातो आणि गवत उतरून घेतो व लगेच हाकलून देतो. पठाणाचे ते बोलणे ऐकून हा आपलाच माणूस असावा असे पहारेकऱ्याला वाटले, म्हणून त्याने त्याला गाड्यांसह आत सोडले. आत गेल्यावर ठरलेल्या ठिकाणी गाडीतील गवताच्या खाली असलेल्या तलवारी भाले काढून गवत घोड्यांपुढे टाकले व अशा प्रकारे महाराजांचे सर्व सैनिक शस्त्रांसह आत पोहोचले. नेमके त्याच दिवशी रात्री एका लग्नाची वरात निघाली होती. त्या वराडी मंडळींबरोबर सामील होऊन महाराज आणि त्यांचे सहकारी पुण्यात प्रवेश करण्यामध्ये यशस्वी झाले. तेथे गेल्यावर आत थांबलेल्या सशस्त्र मावळ्यांजवळ महाराज गेले. आपल्या मागून दबकत दबकत यावे असे त्यांनी सांगून महाराज लाल महालाकडे पोहोचले. लाल महालामध्ये पहारा करीत असलेले सर्व सैनिक भरपूर जेवण करून झोपलेले होते. इतका कडक पहारा असताना शिवाजी महाराज इकडे येतीलच कसे असा विचार करत ते निश्चिंतपणे झोपले असावेत. महाराज व त्यांचे सहकारी त्या सैनिकांची मुंडी कापून वाड्याच्या मागील भिंतीला खिंडार पाडून आत शिरले. परंतु तेव्हा स्वयंपाक घरातील एका नोकराला कोणीतरी वाड्यात शिरले आहे असे समजले, त्यामुळे त्याने गनिम आया असे ओरडायला सुरुवात केली. सर्व वाडा त्या आवाजाने जागा झाला. शाहिस्ते खानाचा मुलगा व जावई लगेच खानाच्या संरक्षणासाठी तलवारी घेऊन त्याच्या शयनगृहात आले, परंतु महाराजांच्या साथीदारांनी त्यांची मुंडकी छाटली. त्याच वेळेस खानाच्या पत्नीने तेथील सर्व दिवे विझवले व त्यामुळे सर्वत्र अंधार झाला. अंधार असतानाही महाराजांनी अनेक रक्षकांना यमसज्ञी पाठवले. नेमके त्याच वेळी शाहिस्ते खान एका खिडकीतून पळत जात असलेला त्यांच्या नजरेस पडला. महाराजांनी लगेच धावत जाऊन त्याच्यावर तलवारीचा हल्ला केला, परंतु खानाचे नशीब चांगले की तलवारीने फक्त त्याच्या हाताची 3 बोटे तुटली आणि खान मात्र पळून जायला यशस्वी झाला. सगळीकडे गोंधळ उडाला. आता खानाचे सैनिक सावध होण्याच्या आत येथून निघून जायला हवे असा विचार करून महाराज त्यांच्या साथीदारांना घेऊन त्वरित लाल महालाबाहेर पडले व ठरलेल्या ठिकाणी आपल्या लोकांना जाऊन भेटले. महाराज व त्यांचे साथीदार घोड्यावर बसून निघाले. इशाराचे शिंग वाजताच त्यांनी ओरडायला सुरुवात केली. अरे पकडो, खान साहेब को मार कर, शिवाजी भाग रहे हे, असे स्वतःच ओरडत पहारेकऱ्यांच्या चौकी पहाऱ्यातून अतिशय सही सलामत बाहेर पडले. ओरडत गेलेले हे सैनिक आपलेच आहेत असे समजून कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. महाराज व इतर मावळे ठरलेल्या ठिकाणी पोहोचले व मोहीम यशस्वी झाल्याचे महाराजांनी सांगितले. इकडे जेव्हा मोगली हाशम महाराजांचा शोध घेत होते तेव्हा एका मावळ्याने शिंग फुंकले. शिंगाचा आवाज कात्रज घाटाकडे पोहोचला.
तेथे मावळ्यांनी आधीच 100-150 बैलांच्या शिंगांना पलीते बांधून ठेवले होते. आवाज ऐकून येताच मावळ्यांनी ते पलीते पेटवले व त्यामुळे बैल घाबरले व इकडे तिकडे पळू लागले. हे दृश्य मुघल सैनिकांनी पाहिले व त्यांना वाटले की मावळेच पळू लागले आहेत. त्यामुळे चारही दिशांना महाराजांना पकडण्यासाठी गेलेले हशम सैनिक एकत्र होऊन कात्रज घाटाकडे पळू लागले. तेथे गेल्यावर त्यांचे लक्षात आले की मावळ्यांनी आपल्याला फसविले आहे. त्यांच्या मानाखाली गेल्या. तोपर्यंत महाराज आणि मावळे सिंहगडाकडे निष्ठून जाण्यास यशस्वी झाले होते. शाहिस्तेखानाला वाटले की एवढे मोठे सैन्य असून देखील शिवाजी महाराज प्रत्यक्ष येऊन आपली बोटे कापतात, त्यामुळे आता आपली अब्रू धुळीस मिळालेली आहे. आता आपल्याला जगाला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. शिवाय त्यात आपला मुलगा व जावई देखील मारले गेले, याचे दुःख वेगळेच. तेव्हा आता आपण पुण्यात राहायचे नाही असा विचार करत त्याने औरंगाबादला जाण्याचे ठरवले. औरंगाबादला गेल्यावर औरंगजेबाने त्यांची नालस्ती केली व त्याला लगेचच बंगालला जाण्यास सांगितले. औरंगजेबाने आपल्या मुलाला सुभेदार म्हणून दक्षिणेस पाठवले. हा मुलगा अतिशय आळशी व फक्त मौज मजेत आयुष्य घालवणारा होता. हे महाराजांना समजले तेव्हा त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही असे त्यांना वाटले. शाहिस्ते खानाने स्वराज्यातील बराच मुलुक जाणून बेचिराग केला होता, त्यामुळे त्याची नव्याने उभारणी करणे गरजेचे होते असे महाराजांना वाटत होते. परंतु त्यासाठी धनाची गरज होती. महाराज त्याच काळजीत होते. तोच त्यांना एक कल्पना सुचली. त्याप्रमाणे त्यांनी आपला एक हेर बहिरजीला कामगिरीला सांगून रवाना केले आणि त्याने ती कामगिरी अतिशय चोख बजावली. सुरत ही त्या काळात मोगलांची नावाजलेली बाजारपेठ होती. तेथे कोट्याधीश व्यापारी राहत होते. सुरतेमध्ये सोन्याचा धूर निघत होता. महाराजांनी त्याच सुरतेवर धाड घालून मोठी लूट आणण्याची मोहीम आखली. महाराज सर्व तयारी करून सुरतेकडे धडकले. मावळ्यांनी सुरतेतून अमाप संपत्ती मिळवली. कोट्याधीश व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळली. ही बातमी दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला समजली तेव्हा तो खूपच संतापला. नमस्कार. द गोल्डन हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज या चॅनलमध्ये आपले स्वागत असो. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा पुण्यातील लाल महाल.